नमस्कार श्रोतेजन, आज आपण आता कोठे धावे मन तुझे चरण देखिलिया ही संत तुकाराम महाराज यांनी लिहिलेली रचना जवळपास सर्वश्रुत असलेली रचना आहे. आपल्या पंडित भीमसेनजी जोशी यांनी संगीतबद्ध केलेली रचना आहे आणि माझे गुरुवर्य सुनीलजी पासलकर यांनी मला ती शिकवलेली आहे आणि आपणास त्याचा हार्मोनियम स्क्रीनवर नोटेशनसहित अभ्यास करणार आहोत. हीच रचना ठेक्यामध्ये यूट्यूबवर टाकलेली आहे, त्याची लिंक आपणास मिळेल. ती बी आपण ह्या रचनेचा अभ्यास करताना जरूर पहा. आणि ही रचना राग तिलंगमध्ये संगीतबद्ध केलेली आहे पंडितजींनी आणि त्याचाच आपण अभ्यास करणार आहोत. राग तिलंग हा खमास थाटातून आलेला राग आहे. त्याची जाती ओढव ओढव आहे. वादी स्वर गांधार आहे तर संवादी स्वर हा निषाद आहे. आणि या रागाची गायनाची वेळ रात्रीचा दुसरा प्रहर अशी आहे. आता बाकीचा पुढील भाग आपण हार्मोनियम स्क्रीनवर जाऊन पाहू. आता आपण सर्वप्रथम राग तिलंगचे आरोह अवरोह स्वरांमध्ये आणि आकारामध्ये पाहू. अशा रीतीने आपण आता आरोह अवरोहचा अभ्यास केलेला आहे. या रागामध्ये आरोहमध्ये निषाद शुद्ध लागतो, अवरोहमध्ये निषाद कोमल लागतो. सा ग म प नी सा, अवरोहमध्ये सा नी प म ग म ग सा. अशा रीतीने फक्त निषाद हा स्वर सोडला तर तिलंग रागामध्ये बाकी सर्व स्वर शुद्ध लागतात. परंतु या रचनेमध्ये पंडितजींनी किंवा माझ्या म्हणजे जे ही जी रचना आहे त्यामध्ये ऋषभचाही वापर केलेला आहे, कोमल गांधारचाही वापर केलेला आहे. म्हणून याला मिश्र तिलंग असं नाव देण्यात आलं आहे. आपण आत्ता माहिती तिलंग रागाची बघितली, राग तिलंगचे पण रचनेच्या म्हणजे रागाच्या बाहेरील एक दोन स्वर घेण्यात आलेले आहेत, त्याच्यामुळे त्याला मिश्र तिलंग असं नाव दे म्हणजे हे केलेलं आहे. आता आपण सुरुवातीची आलापी पाहू. गम पाणी सा गम पनी सा रे सरे सनी प रे सरे सनी प म ग गम पनी सा आता कोठे धावे म्हणा. ग म पनी सा आता आता ग म
पनिसा आता आता पुढे कोठे निप कोठे धावे मग मन मन किंवा मनाची दुसरी स्टेप मन मनी पनी प मग पहिली स्टेप मन मन दुसरी स्टेप मन मनी पनी प मग आता कोठे धावे मन आता कोठे धावे मन अशा रीतीने आता पुढील भाग तुझे चरण ग म प ध प तुझे चरण ग म प ध प तुझे चरण देखी मग मग रे सा सा मग मग देखी या रे सा सा तुझे चरण दुसरी तुझे चरणाची दुसरी स्टेप ग म प सा नि प तुझे चरण देखील असे देखी चला आता तुझे चरण देखील या नंतर आता कोठे धावे मन आता कोठे धावे मन तुझे चरण देखील या आता भाग गेला भाग गेला ग ग म प म भाग गेला सी म गेला रे ग रे सा 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 सी म रे ग रे सा सी रे ग रे सा सी म गेला सा सा पहिली स्टेप भाग गेला सी न गेला जी दुसरी स्टेप भाग गेला सी सी साप भाग गेला सा नि प सी न गेला अजून एक पुढील स्टेप भाग गेला सी ग ग म प ध नि प ग ग ग म प ध नि ध प मग मग रे सा भाग गेला सी न गेला पुढील आता भाग अवघा ग म प अवघा झा झाला प ध प मग रे झाला प ध प मग रे झाला आनंद आनंद आणि आनंदाची दुसरी स्टेप आनंद गम प गम प नि सा नि प मग आनंद नंतर तुझे चरण अवघा झाला आनंद नंतर अवघा झाला आनंद तुझे चरण देखिला अशा रीतीने पुढील भाग आता प्रेम रसे बैसली मिटीच तिसरे चरण प्रेम रस प प प प प्रेम रस बैसली मिटी प्रेम रस प प प प बैसली प ध प मग प ध प मग बैसली मीठी मापा आवडी गा
लाठी गाध मुखासी ध ध लाठी धध ध धनी ध धनी सानी प मुखासी मु मु मुखा मुखा ध धनी सानी प मुखासी आणि यानंतर पुढील भाग म्हणजे अजून याची एक स्टेप आहे, आणखी एक स्टेप आवडी गमपणी आवडी लाठी गमपणी मुखा यानंतर आवडी लाठी मुखासी मुखासी आता कोठे तुझे चरण देखी अशा रीतीने आता चौथे चरण आपण पाहणार आहोत. तुका म्हणे आम्हा जोगे तुका म्हणे गमपणी आम्हा जोगे निसा निसासा आम्हा जोगे. आणि याची दुसरी स्टेप जोगे फक्त हा शब्द तुका म्हणे आम्हा जोगे. आता तुका म्हणे गमपणी आम्हा जोगे जोगे पूर्ण म्हणायचं सा सा रे सा रे सा नी रे सा रे सा नी प म ग जोगे. ही स्टेप पहिल्यांदा म्हणून घ्यायची आणि नंतर दुसरी स्टेप जोगे हे असे म्हणायचे जोगे. ही पहिल्यांदा म्हणायची दुसऱ्यांदा जोगे अशा रीतीने दोन्हीचे आता आपण हे पाहिलेले नोटिशन. आता याचे आलापी तुका म्हणे आम्हा जोगे तुका म्हणे आम्हा जोगे. आता यामध्ये आलापी गाताना तुम्ही शब्दांमध्ये सुद्धा गाऊ शकता आणि आकारामध्येही गाऊ शकता. तुका ताना पाहू आपण सा ग सा ग ग म म प नी नी सा 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 नी नी प प म म ग ग म म ग ग सा सा ग म प नी सा 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 नी नी सा सा ग ग म म प प नी नी सा 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 नी नी प प म म ग ग म म ग ग सा सा ग म प नी सा आता दुसरी तान
नीनी साजा पापा नीनी साजा गगा मामा पापा नीनी साजा साजा नीनी पापा मामा गगा मामा गगा साजा गगा मामा नी सा तुका मान किंवा अशी गायली तरी चालेल. नीनी साजा पापा नीनी साजा गगा मामा पापा नीनी साजा तुका मान. दुसरी तान परत एकदा. नीनी साजा पापा नीनी साजा गगा मामा पापा नीनी साजा तुका मान. तिसऱ्या क्रमांकाची तान. पानी सा सा गमा पानी सा नी सा गमा पानी सा तू कमाने आमाज पानी पानी सा गमा पानी सा पानी सा पानी सा गमा पानी सा नी सा गमा पानी सा तू कमाने आमाज. तिसरे ताना अशी आहे. पानी सा गमा पानी सा निसा ग पानी सा तू कमाने आमाजोगे. आता पुढील भाग आपण विठ्ठल गोगे खरे माप. विठ्ठल गोगे विठ्ठल गोगे सासारे विठ्ठल सासारे विठ्ठल गोगे पानी भोगे खरे मापधनी मापधनी खरे माप पधप खरे माप माप मापधनी पधप खरे माप. आणि याची दुसरी स्टेप. विठ्ठ विठ्ठल गोगे खरे माप पापा धा विठ्ठल गोगे गोगे पापा धा विठ्ठल गोगे पमागरे गोगे कोठे धावे मन तुझे चरण तुझे तुझे चरण देखी दिया तुझे चरण देखी दिया तू तुझे चरण भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद. हे ध्रुवपद म्हणून गायचं. अवघा झाला आनंद आता कुठे धावे मन तुझे चरणे देखील. अशा रीतीने आपण या रचनेचा अभ्यास केलेला आहे. रचना अवघड आहे. पंडितजींनी संगीतबद्ध केलेली रचना आहे. गुरुजींनी छान प्रकारे मला शिकवलेली आहे तो देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ठेक्यातील रचना जरूर ऐका म्हणजे त्याचं सर्व जागा आपल्या लक्षात येतात.